नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता आता पोस्ट ऑफिसमध्ये जमा होणार आहे मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांचा पोस्ट ऑफिसमध्ये तेरावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून जी मोहीम राबवली जाणार आहे ती कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती दिले जाते मित्रांनो आता अनेक लाभार्थ्यांचे हप्ते मा आहे जे आहेत पेंडिंग आहेत आणि जवळपास केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत बारा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत या बाराव्या हप्त्यामधून काही लाभार्थ्यांचे हप्ते जे आहेत पेंडिंग आहेत पेंडिंग आहेत म्हणजे त्यांचे हप्ते त्रुटीमध्ये पडलेले आहेत त्रुटीचे कारण असे दाखवले जात आहे त्यांचे जे खाते आहेत त्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही तर मित्रांनो काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये आता तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्यांचे आधार कार्डला जे खाते क्रमांक आहे ते लिंक नसेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीच्या दरम्यान एक राज्य मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसचे लोक तुमच्या गावात ते येतील त्यांच्याकडे यादी दिलेली आहे त्या यादीच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंग आहेत ज्यांचे खाते आधार कार्डला लिंक नसेल अशा लाभार्थ्यांचे खाते आता राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत लिंक केले जातील आणि तुमचे जे हप्ते आहेत ते आता इतर न येता पोस्ट ऑफिसच्या बँकेत तुमचे येणार आहेत मित्रांनो या संदर्भातील अजून परिपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सविस्तरित्या घेऊन येणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच विविध महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत असतात मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र